त्यानंतर जी बातमी आहे यवतमाळमधून, यवतमाळमध्ये काही विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. यवतमाळमधील पुसद तालुक्यातील हुडी येथील आश्रमशाळेमध्ये तब्बल 54 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली. याच आश्रमशाळेमध्ये यापूर्वी सुद्धा विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. श्री गिरिधारी महाराज प्राथमिक आश्रम शाळा हुडी बुद्रुक येथे तब्बल 250 विद्यार्थी निवासी राहतात. विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाली. सकाळी उठल्यावर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होत असल्यामुळे पुसद येथील खासगी रुग्णालयामध्ये त्यांना भरती करण्यात आलं होतं. तर 2 विद्यार्थ्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पुसदचे तहसीलदार महादेव जोरवत यांनी तात्काळ दवाखान्यामध्ये भेट दिली. निवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच गैरसोयीचा सामना करावा लागतो हे वास्तव नवं नसून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यवतमाळ निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रात्रीचं उरलेलं अन्न हे दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खाऊ घातलं जातं. यातून शाळेतील 54 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. पुसद तालुक्यातील हुडी बुद्रुक येथील गिरिधर महाराज माध्यमिक आश्रम शाळेमध्ये ही घटना शुक्रवारी घडली. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मान्यताप्राप्त मल्हारराव होळकर प्रतिष्ठान नवीन पुसदद्वारा संचालित श्री गिरिधर महाराज माध्यमिक आश्रम शाळा चालवली जाते. येथे चालू शैक्षणिक सत्रामध्ये 275 विद्यार्थी राहतात. आम्हाला माहितीच नाही केली आहे. आम्हाला आमच्या भाषेनं फोन लावून आम्हाला खळवलं. पण कस काय झालं की आम्हाला एकदम 40 लेकर कस काय झालं आणि एकदमच बीमार पडले. एक सांगावे की आम्हाला शिवा वरण दिलं. याविषयी तिथल्या विद्यार्थ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. गिरिधारी महाराज आश्रम शाळेमध्ये एकूण 41 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया घटनेची हकीकत नेमकी काय होती. बाळा मला सांग तुझं नाव काय आणि त्या दिवशीचा नेमका घटनाक्रम काय झाला. काय झालं होतं त्या दिवशी, तुम्हाला अन्न कसं दिलं होतं, काय काय जीवनात होतं आणि मुलांना उलट्या का होतं. तुला स्वतःला उलट्या झाल्या होत्या? नाही. तुला काय मळमळ होत? अच्छा, पोट दुखत होत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांना शिळं अन्न खाऊ घातलेलं आहे. तर शिळं अन्न खाऊ घातलं होतं नाही. आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी जे आहेत ते दडपणाखाली आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांग तुझं नाव काय, तू कुठल्या वर्गात शिकते आणि त्या दिवशी काय घडलं होत. माझं नाव समृद्धी देवानंद. काय घडलं होतं त्या दिवशी? जेवल्यानंतर पुढे दुख लागलं. तुमच्या पालकांना कळवलं नाही शिक्षकांनी असा सुद्धा आरोप आहे. तुमच्या वडिलांना कळवलं होतं का याबाबत? निश्चितच आपण पाहू शकतो की विद्यार्थी जे आहेत ते अतिशय दडपणात आहेत आणि येथील जो प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे. प्रशासनाने या संपूर्ण गंभीर प्रकाराकडे जातीने लक्ष देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. संदेश कान्नू, जय महाराष्ट्र न्यूज, पुसद, यवतमाळ. या आश्रमशाळेत अनेक विद्यार्थी हे विदर्भ, मराठवाडा या सीमावर्ती भागातील आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे भोजन झाल्यानंतर शाळेत जाण्याची तयारी केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना उलटी आणि शौचाचा त्रास होण्यासोबतच डोकेदुखी आणि मळमळ, श्वास घेण्यास देखील त्रास सुरू झाला. प्रारंभी 3-4 विद्यार्थ्यांना ही लक्षणे आढळली, नंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांनाही त्रास होत असल्याचं शिक्षकांना सांगितलं. त्या आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांची यावर प्रतिक्रिया काय आली आहे, पाहूया. सर्वप्रथम माझं नाव सांगतो मी राहील बोलते, प्रधान विद्याध्यापक. आणि त्या दिवशी 1000 विद्यार्थी जवळपास इथे त्यापैकी 41 विद्यार्थी होता.
विद्यार्थ्यांना ज्यावेळेस वीज बाधा झाली त्यावेळेस कशी परिस्थिती होती आणि कुठले कुठले कर्मचारी आपल्या इथे हजर होते? या विद्यार्थ्यांना त्यानंतर पुसद येथील 3 विविध खासगी दवाखान्यामध्ये दाखल केलं गेलं. त्यातील 2 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली होती. इतरांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. या घटनेची माहिती पालकांना होताच पालकांनी शाळेत आणि दवाखान्यामध्ये मोठी गर्दी केली होती. यावर अधिकारी अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया. किचन, डायनिंग रूम जिथे मुलं जेवतात, स्टोर रूम याची पाहणी केली आणि मला त्याच्यात बऱ्याचशा त्रुटी आढळलेल्या आहेत त्या सगळ्या मी नमूद केलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने मी या शाळेला एक नोटीस पाठवली जाईल.